या राज्यामध्ये 40% मराठा समाज आहे. या मराठा समाजाला मागच्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं फसवलं. त्यामध्ये मराठा समाजाचे नेते आहेत त्यांनी आमची 25-25 वर्ष फक्त मतच घेतली. आज ताकाय त्या सरकारनं सुद्धा आम्हाला फसवलेलं आहे आणि ह्या भारतीय जनता पक्षाला शिवसेनेला निवडून दिलं. ते मराठा समाजाचं आरक्षण, मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या मान्य करतील अशी आम्हाला अपेक्षा होती. आत्ताच्या सरकारनं सुद्धा आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, आम्हाला काही दिलेलं नाही. त्यामुळं मराठा समाज हा वैफल्यग्रस्त झालेला आहे आणि मग आम्ही युवकांची मतं जाणून घेतली. वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही संदेश गावागावात सगळ्या आणि राज्यामध्ये आम्ही सगळ्यांचा सर्व्हे घेतला. या सर्व्हेमधून मराठा समाजाचा नवीन पक्ष स्थापण्यासाठी सगळ्यांच्याकडून मान्यता मिळालेली आहे. म्हणून राज्यातल्या प्रत्येक विभागामध्ये परवाच आम्ही कोकणाचा दौरा केला, आता पश्चिम महाराष्ट्र दौरा चालू आहे. उद्या परवा 4 दिवसानंतर आमचा मुंबई, ठाणे, कल्याण या ठिकाणी दौरा आहे. या दौऱ्यामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात जागृत झालेला आहे आणि मराठा समाजाच्या सगळ्या लोकांची इच्छा अशी आहे, आम्हाला पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करायचं आहे, स्वतंत्र पक्षाचं अस्तित्व उभं करायचं आहे आणि आम्हाला सत्तेत जायचं आहे. एवढीच सगळ्याच मराठा समाजाची मागणी आहे. म्हणून रायरेश्वरावर पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही नवीन पक्षाची स्थापना करतो आणि त्या ठिकाणी शपथ खाऊन आम्ही मराठा समाजाच्या हितासाठी, कल्याणासाठी, विकासासाठी नवीन पक्ष घेऊन येत आहोत. मी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं, उदयनराजे महाराजांना आम्ही पुण्यात एका बैठकीमध्ये सांगितलं होतं, महाराज तुम्ही ह्या मराठा समाजाचं नेतृत्व करा. त्यावेळा उदयनराजेंनी सांगितलं की तुम्ही पक्ष काढा, मी तुम्हाला आशीर्वाद देतो, मी तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळं आम्ही नवीन पक्ष काढलो तरी उदयनराजे आमच्या पाठीशी असतील, राहणार आहेत, आमच्या सगळ्या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठ्यांना फसवणारा पक्ष आहे. मराठ्यांना न्याय दिलेला नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आणि आता चारही पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, बीजेपी या सगळ्यांनीच मराठा समाजाचा घात केलेला. म्हणून आज ही प्रसंग आमच्यावर आलेला. मी पेपर वाचला त्याच्यावरून असं समजतंय उदयनराजेंचं तिकीट देऊ नका असे म्हणणारे काही आमदार त्यांच्याकडे गेले होते. कुणाला द्यायचं तिकीट हे शरद पवार साहेबांचं त्यांचं काम आहे, त्यांनी कुणाला देतील मला माहिती नाही. पण उदयनराजे कुठल्याही पक्षातनं निवडणुकीला राहिले तर मराठा समाजाचा नवीन पक्ष त्यांच्या प्रचारमध्ये सक्रिय राहून त्यांना पाठिंबा देईल आणि त्यांना निवडून आणण्यासाठी मदत करेल. फक्त आम्ही सांगितलंय कालच्याही पत्रकार परिषदेमध्ये, छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचं दैवत आहे, त्यांचा थेट वंशज उदयनराजे आमचं सुद्धा दैवत आहे. आम्ही मराठा समाजाच्या नवीन पक्षाचा त्यांना पाठिंबा देतो. माझं नाव सुरेशदादा पाटील, मराठा आरक्षण संघर्ष समितीचा 10 वर्षापासूनचा आजपर्यंतचा मी अध्यक्ष आहे. आज मला पक्षाच्या नावाची घोषणा करता येणार नाही, त्यासाठी मुहूर्त काढलेला आहे. रायरेश्वरावर दिवाळीच्या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पक्षाचं नाव, झेंडा आणि आमचे उद्देश त्या ठिकाणी जाहीर होतील आणि त्या ठिकाणी शपथविधी होईल.